पोरगी काही जाणार नाही, पण त्यामुळे परीच्या आईला पप्पांसमोर यावंच लागणार. इंजेक्शन मी आणलंय. परीची तब्येत बिघडली काकू. काय झालंय माझ्या परीला? मी तिथे येते. आता नेहा आल्या आल्याच थम्माका होणार. माझी तुझी रेशीम गाठी या मालिकेत परीच्या आईचं सत्य आजोबांसमोर आणण्यासाठी सिम्मी परीच्या जीवाशी खेळणार आहे. त्यामुळे आता आजोबांसमोर परीचं सत्य येणार का, परीचा जीव यश कसा वाचवणार, नेहा परत येणार का, असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडलेत. या मालिकेत सध्या दररोज नवनवीन ट्विस्ट अँड टर्न्स पाहायला मिळत आहेत. अशातच या मालिकेच्या चाहत्यांना एक धक्का बसलाय. मालिकेतील एका अभिनेत्रीने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतलाय. ती अभिनेत्री आहे सिम्मी. नेहा, यश, शेफाली, समीर यांच्या सोबतच मालिकेतील सिम्मी ही भूमिका खूपच गाजते आहे. या नेगेटिव्ह भूमिकेमुळे ही मालिका पाहण्यात चाहत्यांना मजा येते. ही भूमिका अभिनेत्री शीतल क्षीरसागर साकारते. मात्र आता तिने या मालिकेला कायमचा रामराम ठोकल्याची चर्चा आहे. मालिका TRP तसेच सोशल मीडियावर पुढे असताना शीतलने ही मालिका का सोडली असा प्रश्न चाहत्यांना पडलाय. चाहत्यांना याचं कारण जाणून घेण्याची खूपच उत्सुकता आहे. सध्या तरी शीतलला एका मोठ्या नाटकाची ऑफर मिळाल्याने ती ही मालिका सोडत असल्याचं समोर येते. पण याकरता तिने ही प्रसिद्ध मालिका सोडली की नाही हे माहिती नाहीये. याआधी ती आई कुठे काय करते या मालिकेत पाहायला मिळाली होती. मात्र तिच्या कामाला योग्य दाद मिळत नसल्याचं कारण सांगत तिने ही मालिका सोडली. याशिवाय शीतलने कारे दुरावा, एक होती राजकन्या या मालिकेत देखील अभिनय केलाय. पण माझी तुझी रेशीम गाठ या मालिकेमुळे ती घराघरात लोकप्रिय झाली. आणि ती व्यक्ती म्हणजे नेहा यशवर्धन चौधरी. तोंडगोळगर काय झालं? सगळं ओके ना? प्लीज देवा, नेहा येईपर्यंत फक्त सांभाळून. तर मग तुम्हाला या मालिकेतील सिम्मीची भूमिका आवडते का हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील अशाच नवनवीन घडामोडी, लेटेस्ट अपडेट आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी आमच्या लोकमत फिल्मी यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मिळेल. तसेच हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजलाही लाईक करा. व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद. जाणार नाही, पण त्यामुळे परीच्या आईला पप्पांसमोर यावंच लागणार. इंजेक्शन मी आणलंय. परीची तब्येत बिघडली काकू. काय झालंय माझ्या परीला? मी तिथे येते. आता नेहा आल्या आल्याच थम्माका होणार. वा.